नमस्कार, यशस्वी किचनमध्ये मी वैभवी तुमचं स्वागत करते. आज आपण साजूक तुपातला प्रसादाचा शिरा बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य चार ते पाच काजू गर चार ते पाच बदाम, सवा केळं, सवा वाटी रवा, सवा वाटी साखर, थोडी वेलची पूड, तूप, तुळशीपत्र. चला तर मग कृती पाहूया. एका भांड्यामध्ये सवा वाटी पाणी आणि सवा वाटी दूध मी घेतले आहे. तुम्हाला जर या ठिकाणी पूर्ण अडीच वाटी पाणी किंवा पूर्ण अडीच वाटी दूध तुम्ही वापरलात तरी चालेल. एक कढई गरम करायला ठेवली. आता तूप घातले, पूर्ण सवा वाटी तूप घातले. तूप थोडेसे गरम झाल्यानंतर रवा घातला. रवा पूर्णपणे मिक्स करून घेतला. तुम्ही पाहू शकता 2-3 मिनटं रवा भाजल्यानंतर ड्रायफ्रूट्स काजूगर घातले, बदाम घातले आणि आपण केळी घातली, सवा केळं. पुन्हा हा रवा 2-3 मिनटं एकत्र मिक्स करून भाजून घ्यायचा. रवा भाजत असताना केळी घातल्याने केळी पूर्णपणे मॅश होऊन ती एकजीव होऊन जातात रवामध्ये आणि ती वरती काळी होत नाही. वरतीच वरून टाकलं तर काळं होतं, ते होणार नाही. तुम्ही पाहू शकता पूर्ण रवा 4-5 मिनटं पूर्णपणे भाजल्यानंतर आता आपण यामध्ये गरम केलेले दूध पाणी मिक्स करणार आहोत. हे घालत असताना, गरम दूध घालत असताना किंवा पाणी घालत असताना थोडे थोडे घालून मिक्स करा, जेणेकरून ते तुमच्या हातावर उडून गरम भाजणार नाही. हा पूर्णपणे दूध घातल्यानंतर हा रवा व्यवस्थित एकजीव पुन्हा सतत हलवत राहायचा आहे, ढवळत राहायचा आहे. एकजीव केल्याने यामध्ये गुठळ्या किंवा गाठी होत नाहीत याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. 1 मिनिटासाठी झाकण ठेवू. आता आपला रवा 2 मिनिटांमध्ये उमलून झालेला आहे. आता पुन्हा झाकण काढून पाहू. तुम्ही पाहू शकता 2 मिनिटांमध्ये हा रवा पूर्णपणे उमलला गेलेला आहे. सुगंध, तुपाचा सुगंध येत आहे. पुन्हा एकत्र एकजीव मिक्स करून घेऊ. घेतलं. आता त्यामध्ये साखर घातली. साखर घातल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं मिक्स केलं. सर्वत्र एकजीव एकसारखं हलवलं. मिक्स झाल्यानंतर त्यावरती पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊ, जेणेकरून आपली साखर वितळली जाईल, विरघळली जाईल आणि रवाही छान शिजला जाईल. तुम्ही पाहू शकता पूर्ण रवा छान तयार झालेला आहे. कडेने तूप सोडलं, सुटलेलं आहे. मिक्स केलं. तुम्ही पाहू शकता रवा एकदम मऊसूत
नरम तयार झालेला आहे. कडेने तूप सुटलेलं आहे म्हणजे आपला रवा मस्तपैकी छान तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर किंवा वेलची पूड घालू. तुळशी पत्र घातले, एकत्र मिक्स केले. एक सेकंद झाकण ठेवले. तयार आहे आपला प्रसादाचा शिरा. एकदम नरम, मऊसूत, खमंग. व्हिडिओ पूर्णपणे पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.